शरद पवार सांगतायत, मला एक गोष्ट नाही कळली कधी, शरद पवार सांगतायत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलं आयुष्यभर? पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू, जेलमध्ये टाकायच्या ऐवजी मंत्रिमंडळात टाकलात. आज या मी तुला लिहून देतो, या लाडक्या काय बहीण योजना आहे ना, गेल्या महिन्याचे पैसे येतील, कारण निवडणुका तोंडावरती आहेत, याही महिन्याचे येतील, पुढच्या महिन्याचे येतील, नंतर येणार नाहीत. शरद पवार सांगतायत, मला एक गोष्ट नाही कळली कधी, शरद पवार सांगतायत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलं आयुष्यभर? अठ्ठ्याहत्तरला काँग्रेस फोडलीत, 91ला शिवसेना फोडलीत, त्याच्यानंतर नारायण राणेंचं झालं, ते गेले, त्यांना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि अजित पवारांबद्दल मी बोललोच होतो, इतके दिवस झाले, बरेच दिवस ओरडत होते, आता काहीतरी गुलाबी जॅकेट घालून फिरतात, कोणी सांगितलं मला माहिती नाही. भारतीय जनता पक्ष यांना स्वीकारतो तरी कसा या लोकांना? अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये यायच्या अगोदर 8 दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू, जेलमध्ये टाकायच्या ऐवजी मंत्रिमंडळात टाकलात. हे का होतंय? मी नेहमी तुम्हाला सांगत आलो, हे एवढ्यासाठीच होतंय कारण तुम्हाला गृहित धरलंय, गृहित सर्वांना तुम्हाला गृहित धरलेलं आहे. काय कराल काय, तुम्ही कोण आहात? तुम्ही मिंदे लाचार या महाराष्ट्राचे सगळे, तुम्ही फक्त नुसती जनता. आम्ही निवडणुकीच्या तोंडावरती येऊ, पैसे फेकून तोंडावरती मारू, मतं घेऊन जाऊ तुमच्याकडनं, तुम्ही काय करणार आहात? त्याच्यानंतर आम्ही वाटेल तसे आम्ही वागू, वाटेल तसे आम्ही पैसे ओरबाडू. आज ती लाडकी बहीण योजना काढली आहे, पैसे देतायत, कोणी मागितलं होते पैसे? मला आपल्याकडच्या राजकारणाचा उद्देशच कळत नाही, हेतूच कळत नाही, मागितले कोणी आहे तुमच्याकडे पैसे? आज या मी तुम्हाला लिहून देतो, या लाडक्या काय बहीण योजना आहे ना, गेल्या महिन्याचे पैसे येतील, कारण निवडणुका तोंडावरती आहेत, याही महिन्याचे येतील, पुढच्या महिन्याचे येतील, नंतर येणार नाहीत. एवढ्यावर जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं जे आहे ना, पैसे वाटणं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल की या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय तुमच्याकडे फुकट? महिलांना जर समजा तुम्हाला करायचं असं सक्षम बनवा, त्यांच्या हाताला काम द्या, कामात तर पैसे उभे करतील त्या. एवढ्या सक्षम तर महाराष्ट्रातल्या माझ्या महिला आहेतच, भगिनी आहेतच, त्यांना मार्ग दाखवा. फुकट कसले पैसे देत आहे?